पक्षाकडे करू. आपल्या सोबत सदा सरवणकर सुद्धा आहेत, काय सांगाल? शिवसेना भवनाच्या समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे माफी मागायच्या घोषणा पाहायला मिळाल्या. गेल्या 25 वर्ष हिंदुत्वाचं नाव घेऊन मतदान करून वेगवेगळ्या सत्तेत जाऊन आज हिंदुत्वाची आणि सावरकरांची जी चेष्टा चालवली आहे त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी माफी मागावी असा जनमानसामध्ये कौल आहे आणि त्यात या ठिकाणी घोषणा सुरू आहेत. एकूण पाहिलं की कुठेतरी राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी आणि काँग्रेसने म्हटलेलं आहे की यापुढे आम्ही अशा प्रकारचं सावरकरांसाठी राहुल गांधीने आज मैदानात उतरण्याची गरज होती पण ते केलं नाही. कारण गेली 25 वर्ष सावरकरांच्या नावावरतीच मतं घेऊन शिवसेना वेगवेगळ्या सत्तेत आली आणि आज ते आघाडीत गेलेली आहे. ही बेमानी हिंदुत्व मतांची आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागावी अशा प्रकारच्या घोषणा सुरू आहेत. संजय राऊत म्हणतात की आचरणात सुद्धा सावरकर आणले पाहिजेत. संजय राऊतांचं कोणी आता एकाला विशेष महत्व देण्याची सुद्धा काही गरज नाही. मला पाहतो आपण या ठिकाणी राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि ज्यावेळेस शिवसेना भवनच्या समोर ही रॅली आली त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत होताना पाहायला मिळत होत्या. पाहतो आपण भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची जी आहे ही रॅली आहे, सावरकर गौरव यात्रा जी आहे ती निघालेली आहे आणि कुठेतरी राहुल गांधी यांच्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा माफी मागावी अशा प्रकारच्या घोषणा बनवतात. बरोबर आहे, त्यामुळे शिवसेना भवनासमोरून ही सावरकर गौरव यात्रा सध्या जातीय. दादरमधला अत्यंत महत्वाचा असा भाग, काहीसा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा भाग आणि तिथूनच सगळी सावरकर गौरव यात्रा निघालेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भाजप शिवसेनेच्या वतीनं ठाकरे गटावर उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्यात आली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आव्हानंही देण्यात आली.